हंचिनाळ येथे सरकारी मराठी शाळेचा पाया खुदाई शुभारंभ. हंचिनाळ तालुका निपाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेसाठी कर्नाटक शासनाच्या नाबार्ड आणि पीडब्ल्यूडी खात्याच्या वतीने नव्याने मंजूर झालेल्या 2 शाळा खोलीचा पाया खोदाईचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशांत वंदुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य बबन हवालदार होते. MY हवालदार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात शासनाच्या वतीने 2 खोलीसाठी 24 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाच्या मंजुरीसाठी मंत्री शशिकला जोल्ले यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. यावेळी RL चौगुले कुमार गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष मनीषा गवळी, सदस्य गुंडूराव पाटील, रमेश हळीजवाळे, दादासो जनवाडे, तानाजी जाधव, दिनकर कोंडेकर, सागर चौगुले, बाळासो कांबळे, राजू चौगुले, मधुकर चौगुले, विजय सुतार, इरगोंडा पाटील, चंद्रकांत कानडे, बाबासाहेब पोवार, MK चौगुले, ए भोसले, ML कुंभार, शिवाजी शिंदे, पुष्पा खोत, अनिल पाटील, विजय गवळी, अमोल ढाले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.